मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून रंगलं राजकारण. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार सोडणार. मुख्यमंत्री पदाची सूत्र रश्मी ठाकरेंच्या हाती. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू झालं. दरवर्षी नागपुरात होणारं हे अधिवेशन यंदा राजधानी मुंबईत होत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आजारपण. अलीकडेच मुख्यमंत्र्यांवर मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या प्रकृतीमुळे विधिमंडळ अधिवेशन मुंबईला घेण्याचं ठरलं. पण उद्धव ठाकरे ना चहापानाला उपस्थित राहिले ना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी. त्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय. अधिवेशनात काय झालं यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची चर्चा जास्त रंगली आहे. याबाबत आदित्य ठाकरेंकडे विचारणा केली असता ते काय म्हणाले पहा. सीएम साहेब एकदम बरे आहेत. सकाळी पण फोन, काल पण कॅबिनेट झाली. त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते येतील. कारण आता पण उपमुख्यमंत्री सांगितलं की जेव्हा सीएम साहेब येतील तेव्हा आपल्या सर्वांना कळेल. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीला चिमटे काढण्याची संधी भाजपनं साधली. मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांवर विश्वास नाही, एवढंच नव्हे तर मुलावरही विश्वास नसेल असा टोला हाणत किमान त्यांनी रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करावं अशी उपरोधिक मागणी चंद्रकांत पाटलांनी केली. रश्मीबाईंनी मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही. पण त्यासाठी रश्मीबाईंनी मुख्यमंत्री होण्याच्या आधी मंत्रिमंडळामध्ये सामील व्हावं लागतं आणि मग त्यांना चार जणांसाठी मुख्यमंत्री काय तर त्या उभ्या राहिल्या आणि मुख्यमंत्रीपद शपथ घेतल्या जाऊ शकतं. पण त्यासाठी उद्धवजींनी पहिला राजीनामा द्यायला पाहिजे. रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशी मागणी भाजपनं करताच तुम्ही अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेते करणार का असा उलट सवाल शिवसेनेनं केला. तुम्ही रश्मीबाईंचं नाव का घेता? त्या कधीच नसतात. तुमच्या बाई आहेत ना फडणवीस बाई, त्या तर लाईन लाईट मध्ये. मग त्यांना बनवा ना विरोधी पक्षनेता. का कशासाठी महिलांचं हनन करता? आणि निश्चित मी सांगते याच कामासाठी आम्हाला आता नक्की पंतप्रधानांची भेट घ्यावी लागेल. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्या वेळासाठी विधान भवनात आले होते. मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. मुख्यमंत्री अधिवेशनाला कधी उपस्थित राहणार? ते आजारी असतील तर एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे पदभार सोपवणार का? आजारपणामुळे ते खरंच मुख्यमंत्रीपद सोडणार का? आणि रश्मी ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार का याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24.